तर फ्रेंड्स आपण आलेलो आहे लेण्याद्री पर्वतावर, चाललेलो आहे. इथे चढण्यासाठी 25 रुपयाचं तिकीट घ्यावं लागते. हे बघा असं तिकीट राहते, बघा. तिकीट घेतल्यानंतर आपण वरती जाऊ शकतो. आणि लेण्या आहेत तिथे खूप साऱ्या, त्याच्यामुळं लेण्याद्री पर्वत म्हणतात त्याला. बघा माझ्या पाठीमध्ये पूर्ण लेण्याद्री सुरू आल्या. कालपासून आपण चढायचंच काम करू राहिलो. आता इथून डबल आपल्याला शिवनेरी चढायचं आहे, डबल. आता लेण्याद्री चढल्यानंतर बघा अशा पायऱ्या आहेत आणि दम लागतंय चढ. बसलो मी आता, दम लागला. लेण्या पर्वत बघा फ्रेंड्स, लेण्याद्री सुरू आल्या. चला अजून खूप उंच राहिलंय. आरोची मशीन लावलेली इथे. आता जेवण केलं होतं गोजरमध्ये 25 रुपयाला, त्याच्यामुळं पोटभर जेवलो तर चढल्यात जाऊन नाही राहिलं. बसतोच जर चढा. तर बघा फ्रेंड्स, चढू चढू खूप दम लागलाय. अजून खूप उंच जायचंय. असं आहे बाबांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा, ठीक आहे. बघा फ्रेंड्स, लेण्याद्री पर्वताच्या खालचे जे मंदिरं, सॉरी घरं, झोपडे वगैरे, दुकानं छोटे छोटे दिसत आहेत. शिवनेरीवर जायचं आहे पासून. लेण्या तर लई दूर राहिल्या. हे बघा असे लेण्या आहेत इथे कोरलेल्या पण द्या. बघा फ्रेंड्स किती जुने जुने मंदिर आहे ते. तिथे जाऊया आपण, आतमध्ये बी जाऊया. इथे बी वरती ढगात आल्यासारखंच वाटायलं, खाली काही दिसेन. तर फ्रेंड्स आपण आतमध्ये आलो. बघा किती आवाज घुमायला. हा 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 बघा कसा आवाज घुमतोय भुतावासारखा. आणि मंदिर बघा बंद कोरलेलं आहे दगडाईमध्ये, पूर्ण आवाज घुमायला घुमटामध्ये घुमते तसं. हा मी हसतोय ते भूत नाही हसत. बघा फ्रेंड्स चला व्हिडिओला लाईक करा पटकन, आवाज घुमू राहिला या गोष्टीवर. चला याच्या मागून जाऊ आपण, बघूया काय आहे. अंधेरा काय मी इकडं तर हे का अंधेरा काय मी बाबा इकडे इकडे टमराट मीच असायचा. बघा आवाज घुमतो आहे याच्यामध्ये फ्रेंड्स. बघितलं आता डबल इकडे जाऊया. खूप सुंदर आहे पाहण्यालायक आहे. आवाज बघू शकता तुम्ही आतमध्ये किती आवाज घुमू लागला. अजून वरती जायचं आहे देवळीतून. इथे काय कुत्रू आहे बघा. लेण्याद्रीच्या लेण्या बघा, इकडे बी आहे घुमट. हे बी मोठा हॉल आहे, इथे मंदिर आहे मेन. इकडे बंद आहे, इकडे नाही जात आहेत. बघा हे बांधकाम कसं केलं असेल विचार करा, कॉमेंट करा, सांगा. चला आपण खाली उतरूया. चला इकडे बी जाऊन बघूया काय आहे. हे दगड जे आहे ना खूप चोपडे आहेत, पाडायची भीती वाटते याच्याहून, म्हणजे पाय स्लिप मारायली. तर बघा
आपण डबल दुसऱ्या मंदिरात आलो. मग मोठं छिद मंदिर इकडे काय नाही आहे बघा, काहीतरी ठेवलेलं आहे. आणि हे बघा बघा, इथे एक आहे खोली, हिच्यात बी काही नाही आहे. आवाज लय घुमत आहे मित्रांनो इथे. बघा ही एक खोली, हिच्यात बी काही नाही. मला वाटते पूर्वी इथे कधी असं बसायला असेल काही राजा महाराजांचं किंवा काही, कारण की पूर्ण दगडात कोरलेलं आहे. बघा पूर्ण कोरीव बांधकाम आहे. बघा नाही पहाड, बघा हिच्यात बी काही नाही आहे. तर आता येऊ बघितलं आपण, आता बाहेर जाऊया. बघा तिथे माकडं लोक बसलेले आहेत. चिनीचे भाऊ बंद छेदते सगळे. इथे एक छोटासा कुंड आहे बघू शकता, आणि खूप खोल आहे. बघा पाणी खूप क्लीन आहे. तिथून जे पाणी टपकायलं ते यामध्ये येऊ राहिलं आहे का नाही. चला तिकडे जाऊया. बघा ते माकडं पाणी पित आहे. बघा ते कसं पाणी पिते. बघा याच्यावरही बी अजून आहे, तर जाऊया चला. बघा फ्रेंड्स इथे एक खोली आहे छोटीशी, इथं मी ते बसायला केलेलं आहे. आणि पूर्ण दगडाची खोली आहे, सिमेंट वगैरे काही नाही वापरलं. पूर्ण छन्न्या तुड्यान फोडून काढलेलं आहे. चला फास्टमध्ये दाखवतो, कारण की आपल्याला शिवनेरी बी कवर करायचं आहे आज. बस बाकी सेम येतं आणि इकडून येत होतो. गुफा आहे फ्रेंड्स, तिथून जर पडलं ना खाली जाते माणूस डायरेक्ट. तर फ्रेंड्स बघू शकता अजून खूप सारे लेणी आहेत, तिकडे जायचं आहे आपल्याला. खूपच कोरलेली पहाड येते बाबा. बघा हे दाखवलंच मी तुम्हाला अगोदर. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इकडल्या पूर्ण लेण्या मी तुम्हाला दाखवल्या, आणि इथं लोक दाखवले जवळपास. ते दिसते तुम्हाला ते देवळी, त्या देवळी लोक दाखवले. आता तिथून पुढं बघूया काय आहे. सेम असेच आहे सगळीकडं, आणि पहाड खूप उंचावर आहे. अजून बहुतेक पूर्ण पहाडावर तर नाही जाता येणार. तर चला तिकडे बघूया काय आहे. बघा फ्रेंड्स इथं लोक दाखवलं होतं मी तुम्हाला, तिकडे बी असंच आहेत. पूर्ण गुफा आहेत बनवलेले दगडामध्ये कोरून. सो फ्रेंड्स बघू शकता तुम्ही पूर्ण कोरीव बांधकाम आहे. अजून खूप दूरपर्यंत असंच आहे. खालचा नजाराही खूप सुंदर आहे. तर फ्रेंड्स बघा आपण वरती आलेलो आहे, आणि हे जे गुफा आहेत ना खूपच डेंजर आहेत, बनवलेले आहेत कोरून काढून. तिथून आलो आपण आता, असले रस्ता आहे. तर हे गुफा दाखवतो तुम्हाला आतल्या किती खतरनाक आहेत. इथे बघा तळे बारकसं कुंड आहे छोट, आणि हे बघा हे असं आहे. इथे बी कुंड आहे एक छोटासा बघू शकता तुम्ही. इकडे बी आहे बेंडकी गेली की काय, हो बेंडकी आहे त्याच्यात. बघा असे आहे इथे खूप सारे आहे तिकडे अजून, पण तिकडे खूप अवघड आहे जायला. पडलो ना तर व्हिडिओ सगळे जागीच राहतील, एक बी पाहायला भेटणार नाही, त्याच्यामुळे मी इथूनच दाखवायलो. तर फ्रेंड्स या एक वेळेस लेण्याद्री पर्वत बघायला. आपल्या शिवाजी महाराजांचा किल्लाही बघणं होईल, ओझरचा गणपतीही बघणं होईल, आणि लेण्याद्री पर्वतही. आणि जमलंच तर इथून जवळच नाशिक आहे, त्याच्या अलीकडेच त्र्यंबकेश्वर आहे. नाशिकला गेले तर वणी सप्तशृंगी जवळ आहे तिथून, आणि अलीकडेच त्र्यंबकेश्वर बी आहे. दोन्ही पाहण्याला एक संस्थान आहे. बघा ही खूप आहे दिसते, याच्यात पाणी आहे पूर्ण भरलेलं. तुम्हाला दाखवतो मी पूर्ण पाणी याच्यामध्ये. हे बघा दिसतंय ना सगळं पाणी आहे ना, एकदम स्वच्छ कॅमेऱ्यातून आरपार दिसायला त्याच्यात. तर चला हे दाखवलंच मी तुम्हाला असं आहे. बघा इथून खालचा व्ह्यू बी खूप छान दिसतंय. हे बघा वल्लय इथं पूर्ण
काय नाही हे जे नाही भयर हे सगळे पाणी साठवण्याकरताच बनवलेले आहेत, जेणेकरून पाणी प्यायला साठवण्यात येईल. याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला हे याच्यासाठीच कोरून बनवलेले आहेत पाणी साठवण्यासाठी, कारण की हे मला आत्ताच कळालं कारण की हे सगळ्यामध्ये पाणी साचलेले या पूर्ण पहाडाचं पाणी खालून साच असं वंगळत येते आणि याच्यात जमा होते आणि मग नंतर हे बरेच दिवस यूज करत होते जे बी इथं राहत होते पहिले लोक. लोक म्हणा की देव म्हणा तेच ते आपण तर नव्हतो तो त्यांना पाहायला ते कोण होते त्यांनाच माहीत. तर फ्रेंड्स बघा असं आहे भाऊ, तर फ्रेंड्स बघा असं आहे लेण्याद्री पर्वत. आता हा व्हिडिओ इथे संपूया कारण की जवळपास लेण्याद्री पर्वत तुम्हाला मी सर्व दाखवलेला आहे. ठीक आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ इथेच संपूया. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लेण्याद्री पर्वत आणि इथल्या पूर्ण लेण्या पूर्ण दाखवलेल्या आहेत. तर आपण अगोदर ओझरला गेलो होतो तिथला मी व्हिडिओ शूट केला, तर हा व्हिडिओ